नवरात्र उत्सवानिमित्त विविध राज्यातून झेंडूच्या फुलांची मागणी वाढत असल्याने शेतकरी वर्ग हा झेंडूच्या फुलांचं चांगलं उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र यंदा चांदवड तालुक्यातील परिसरात पाहिजे तसा मोठा पाऊस झाला नसल्याने झेंडूच्या फुलांचं पीक पाण्याअभावी घटलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या झेंडूचा लागवड खर्चही निघेल की नाही अशी चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावताना दिसत आहे. काय सांगाल फुलांच्या संदर्भात? पाऊस नसल्यामुळं आम्ही 3 एकर लावतोय, पण यंदा 1 एकर लावले, पाऊस नाही आहे. हे बा एक कळी बघा और हे फूल बघा, पाऊसच नाही चांदवड तालुक्यामध्ये. आम्ही गुजरात, सुरत, कल्याण इथं फुलं पाठवतोय, पण हे काहीच बनून नाही राहिली पावसामुळे. यंदा किती वेळा लावलंय? यंदा 1 एकर लावलंय आम्ही, ते पण जळपळ होऊ राहिली त्याची, पण त्याच्यातही पाणी नाही. त्याला काय नाव आपलं? कारभारी दगू देशमान देणेवाडी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. यात्रा उत्सवानिमित्त आम्ही दरवर्षी 2-3 एकर फुलं लावतो, पण यावर्षी पाणी नसल्यामुळे आम्ही जेवढा थोडेच लावलेले 1 बिघाभरच, आणि तेही पाण्यामुळे फार व्यवस्थित नाही. काय व्यवस्थित नाही? फुलं, झेंडू फुलं का बर नाही आहे? पाणी नाही ना. पाणी नाही? नाही. फुलांना मागणी कुठून कुठं असते? फुलांना मागणी आमची मुंबई, गुजरात, पुन्हा इकडं खालतं इंदोर पण येतात लोक. बरं, यावर्षी तुम्हाला काही उत्पन्न मिळेल म्हणून भरोसा नाही असं? नाही, भरोसा नाही. मग पाऊस कधीपासून नाही? पाऊस आमचा जसं जून पाऊन नाही, काहीतरी बारीक बुरका आलं फक्त काहीतरी थोडं, त्याच्यावर आम्ही तयार केलेले. आमचे पाणी नसल्यामुळे धरणात पाणी नाही, विहीर येत नाही, बोरला नाही, कुठलंच पाणी नसल्यामुळे आमचं हे पीक होत नाही, त्याच्यामुळे आम्ही चिंतेत आहे. काय नाव तुमचं? बाळासाहेब बारकू देशमाने.